नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाक्रशी दर्शनमध्ये पाहूयात राज्यातील हवामानासंबंधीचे आत्ताचे महत्त्वाचे अपडेट आज मध्यरात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कसे राहील याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात सध्या अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात आणि परिसरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तसंच बंगालच्या उपसागराच्या परिसरामध्येही एक चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे ही, ही स्थिती दोन दिवसानंतर उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता असल्याची माहिती सध्या हवामान खात्याकडून येत आहे ऑक्टोंबर महिना संपत आला तरी परतीच्या पावसाने अक्षरशः महाराष्ट्राची आणखी पाठ सोडलेली नाही सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान होत असून हा पाऊस आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यावर पावसाचं संकट पुन्हा एकदा बरसण्याची शक्यता आहे परतीच्या मान्सूनचा प्रवास पंधरा दिवसांनंतर मागच्या तीन दिवसापासून सुरू झाला अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण देशातून परतीचा मान्सून माघारी जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आता वर्तवला आहे राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने थोडी उगडीप दिली होती मात्र आता पुन्हा एकदा राज्यात जोरदारपणे पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे शेतकऱ्यांना आता या पावसासोबत आर्थिक संकटाचाही सामना करावा लागणार का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे कारण येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे आता पाहूयात भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसासाठी कसे वातावरण असेल याविषयी दिलेली माहिती हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळी साडेआठपर्यंत राज्यातील नाशिक अहमदनगर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे तर पालघर ठाणे नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा बुलढाणा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज ढगाळ हवामानासह उद्या सकाळपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत धन्यवाद